आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भोज प्राथमिक कृषी पतीने सहकारी संघाच्या चेअरमनपदी आदगोंडा पाटील तर व्हाईस चेअरमनपदी इंद्रायणी माने यांची निवड. कार्यकर्त्यांनी केला जल्लोष. भोज प्राथमिक कृषी पतीने सहकारी संघाचा सहकार मध्ये एक वेगळाच नावलौकिक आहे, त्यामुळे या संघाची निवडणूक ही अटीतटीची होत असते. सहकारी संघाच्या झालेल्या चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या रयत विकास आघाडीचे आदगोंडा पाटील यांची चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी सौ इंद्रायणी बाळीशा माने यांची निवड झाली. चेअरमन व्हाईस चेअरमन पदावर सत्ताधारी गटाच्या उमेदवारांची निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. या निवडीसाठी विरोधी शेतकरी विकास आघाडीतून चेअरमन पदासाठी प्रशांत पाटील तर व्हाईस चेअरमन पदासाठी चंद्रकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. ही निवडणूक अटीतटीची झाली. यावेळी नूतन चेअरमन आदगोंडा पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन संचालक सचिन केस्ते तर नूतन व्हाईस चेअरमन इंद्रायणी माने यांचा सत्कार रंजना मोराबट्टे यांच्या हस्ते करण्यात आला. शासन नियुक्त संचालकपदी सचिन केस्ते यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा देवगोंडा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन आदगोंडा पाटील म्हणाले, सर्व संचालकांच्या सहकार्याने आज माझी चेअरमनपदी निवड झाली असून यापुढे सर्व शेतकरी व सभासदांच्या हितासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संचालक सभासद रयत विकास पॅनलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी भोजहून तानाजी बिरनाळे. चेअरमन व्हाईस चेअरमनच्या निवडणुकीत मला आदरणीय इंद्रायणी माने वहिनी यांना निवडून दिल्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व संचालकांचा आभार मानून जिल्ह्याचे नेते व पालकमंत्री आदरणीय रमेशराव जानकीवाडी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व आमचे नेते मार्गदर्शक नेते रमेशराव कट्टी, या विभागाच्या विधान परिषद सदस्यांना व निपाणी तालुक्याचे युवा नेते आदरणीय उत्तम पाटील या सर्वांचे मी जाहीर आभार मानून मी या निवडणुकीत परोक्ष व प्रत्यक्ष मला अप्रत्यक्षरित्या मदत केलेल्या सर्व घटकांचे आभार मानतो. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडी संदर्भात बोलायचं झालं तर मी एक दोनच शब्द बोलून राहे. प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघ नियमित भोज या संस्थेचे आम्ही सर्व संचालक मंडळ अध्यक्ष आम्ही सत्ताधारी होतो. आम्ही आमच्या विरोधात एक अभद्र युती करून विरोधकांनी निवडणूक लढवली आणि त्याला असं रूप दिलं की वेदगंगा आणि दूधगंगा संगम झाले. दोन विरोधकांनी मिळून वेदगंगा आणि दूधगंगा असं संगम झाले म्हणून तिने गावभर प्रचार केला. पण मी आज इथे सांगू इच्छितो त्या वेदगंगेला आणि दूधगंगेला पाणी सोडायचं झालं तर केथरी पॅटर्न हे लागतंय. काळामुळे धरणातून पाणी सोडलं तरच ते संगम होणार नाही, तर ते दोन्ही नद्या वळून जाणार आहेत. तेव्हा आम्ही केस्ते कडोले कुमुड हे तिन्ही मिळून माने आणि मोराबट्टी हे सगळे मिळून काळामुळे धरणातून त्या पाणी सोडल्यामुळे संगम झालंय आणि हे आम्ही युती आम्ही अबाधित ठेवून पुढचं भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांना आता जे सोयी सुविधा उपलब्ध होत्या त्या पलीकडे जाऊन आणि आणखी काय जास्त सोयी सुविधा शेतकऱ्यांना सभासदन देता येईल याकडे परिपूर्णपणे लक्ष देऊन संघ आणि ऊर्जित अवस्थेत आणायला यापुढेही प्रयत्न करू.